पण आदित्य ठाकरेंचा हा बोरखेळ संपलेला दिसत नाही. खरं सत्ता गेल्यानंतर त्यांना शहाणपणे येईल असं वाटत होतं. असं एकनाथराव शिंदे हे रडणारे नेते नाही आहे, ते लढणारे आहे आणि त्याची प्रचिती आज महाराष्ट्राने अनुभवली. सत्ता गेलं एवढं वैफल्य झालं आता आदित्यला की त्यांना स्वतः जोडू आवरत नाही अशी स्थिती आहे. मला वाटतं त्यांनी आता थोडं आपल्या वक्तव्यावर आवर घातला पाहिजे. आपण तरुण आहात, आपलं पुष्कळ अजून मार्ग पुढं मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. मला वाटतं एकदम मोठ्याचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि आपण जे वक्तव्य करतो त्याच्यावर त्या म्हणजे त्याचा म्हणजे त्यांचा पप्पू होणं एवढी तरी काळजी घेतली पाहिजे.